जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच जिल्ह्यात नवीन एकशे एकोणीस बाधित एका बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार एकशे एकोणीस नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून एका बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली कोरोनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा तीन शहरातील सिव्हिल दोन राधिका रोड एक सदरबार दोन गोडोली एक परतवडी एक गोवेलिंब एक खिंडवाडी एक शाहू नगर दोन धसकॉलनी पाच देगाव एक तासगाव E... It... कराड तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठ एक पलटण तालुक्यातील पाडेगाव एक लक्ष्मीनगर एक जाधववाडी एक तरडगाव दोन खराडेवाडी एक साखरवाडी एक कापडगाव एक भडकमकर नगर दोन खटाव तालुक्यातील हिवरवाडी एक एनकुळे एक मायनी एक जायगाव एक पुसेगाव चार बुध एक मासूरने एक मान तालुक्यातील कुकुळवाड एक दहिवाडी दहा गोंदवले खुर्द एक गोंदवले बुद्रुक तीन धामणी एक आंधळी एक नरवणे दहा म्हसवड एकले एक पळशी एक कोरेगाव तालुक्यातील वाठार एक रुई एक कोरेगाव तीन जळगाव एक दुधी दोन अपशिंगे दोन साप एक वेलंग एक खंडाळा तालुक्यातील आदर्शनगर लोणंद एक पिंपरे तीन पळशी दोन कवटे एक शिरवळ दोन वडगाव एक गुठळे एक महाबळेश्वर तालुक्यातील हॉटेल सनी एक दांडेगर तीन नाटोशी एक जावली तालुक्यातील सावळी एक तांबी दोन रामवाडी एक पाटण तालुक्यातील मोरगिरी एक वाई तालुक्यातील मुगाव एक अमृतवाडी एक इतर दोन इतर जिल्ह्यातील वाकरी पंढरपूर एक सारोळा पुरंदर एक येथील रुग्णांचा समावेश आहे एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड